जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सावंतवाडी 26 जानेवारीला सांडपाण्याच्या प्रश्नावर नागरिकांनी सावंतवाडी नगर परिषदेच्या समोर उपोषण केले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या मध्यस्थीने हे उपोषण स्थगित करण्यात आले. सावंतवाडी शहराला सांडपाण्याचा प्रश्न गेली कित्येक वर्ष भेडसावत आहे. यासाठी 26 जानेवारीला नगर परिषदेच्या समोर सावंतवाडीतील नागरिकांनी उपोषण पुकारले. सालेवाडा येथील तुळजा कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी गटारात सोडले जात असल्याने येथील नागरिक आक्रमक झाले. सावंतवाडी नगरपालिकेने 2019 महास्वच्छता अभियानाचा संकल्प केलाय, मात्र सांडपाण्यामुळे लोकांना धोका निर्माण झाला असून जोपर्यंत सांडपाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर सावंतवाडी बकालवाडी राहणार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश मोंद्रे यांनी केला. सालेवाड्यामध्ये जे तुळजा कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे त्याचं सांडपाणी ते त्यावर गटारातून रस्त्यावर वाहते आणि त्यासाठी संपूर्ण शहरामध्ये दुर्गंधी पसरते. सालेवाड्यामध्ये सगळे जी घरं आहेत ती 100 वर्षापैकी जुनी आहेत, त्यामुळे ती घरं रोहाऊसारखी असतात. एकदा घरात वास शिकला की संबंधित जो वास राहतो. यासाठी आम्ही नगरपालिकेला भेटलो, त्यांना सांगितलं तुळजा कॉम्प्लिकेशन आणि सोसायटीने हा जो प्लांटचा खर्च आहे फिल्टरेशन प्लांट बसवतो, त्याचं फिल्टरेशनचं पाणी आम्ही गटार पाईपद्वारे गटारात सोडायला तयार होतो, त्याचा खर्च सगळा तुळजा कॉम्प्लेक्स करायला तयार आहे. आणि त्यापर्यंत त्यांनी होय म्हणून सांगितलं, पण त्याच्यानंतर 15 तारखेपर्यंत चर्चा नाही. मग 2013 त्याच्यापूर्वी आम्ही अगोदर माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती, त्यांनी माहिती दिलेली नाही. म्हणून 2017 पुन्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, तरी पण माहिती दिली नाही. आणि त्याच्यानंतर 2018 आम्ही सगळे सोसायटी लोक आणि सालेवाडीचे नगरपालिकेत भेटलो, त्यांना सांगितलं ह्या जागेचे पाहणी करा, त्याचा सर्वे करा. त्याचा सर्वे केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बांधलेल्या आहेत टाक्या, त्याच्या 3 टाक्याचं परमिशन दिलेली होती, पण प्रत्यक्षात एकच टाकी दिलेली आहे. आणि 120 घनमीटर टाकीची आवश्यकता होती, पण तिथे 48 घनमीटर टाकीच बांधलेली आहे. आणि संध्यासाचं पाणी आणि बाथरूमचं पाणी हे दोन्ही एकाच याच्यामध्ये सोडल्यामुळे दर एक एक तासाने ती टाकी लहान असल्यामुळे ओव्हर फ्लोन संपूर्ण रस्त्यावर खाण पसरतो. या संदर्भात बऱ्याच वेळा त्यांच्याशी चर्चा केला आणि जो सर्वे झाला, सर्वेमध्ये तुझा बिल्डरचे सगळे लोक होते, सालेवाडीचे रहिवासी होते, नगरपालिकेचे पालक शुल्क आणि कर्मचारी होते. आणि त्याचा सर्वे 15 दिवसात येतो, पण आजपर्यंत त्यांनी सर्वेचा रिपोर्ट दिलेला नाही. याचा अर्थ पालवनेच सगळी काही गडबड केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्याने केलेली आहे. त्याच्याशी योग्य ती चर्चा करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांना शिक्षण आणि पालवची बदली 3 वेळा बदली झालेली असं असताना तो बदली झाली तर दुसरीकडे हजर का होत नाही याचीही जनतेने दखल घेतली पाहिजे. का जात नाही, इथेच का राहतो त्याच्यामध्ये. आणि बिल्डरांनी सांगितलं, मी साध्या घरातल्या जर तुम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट मागितलं तर 2-2 वर्ष कम्प्लिशन सर्टिफिकेट देत नाही, पण बिल्डरला ताबडतोब कम्प्लिशन सर्टिफिकेट देतात. आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट देताना ते बघून दिलं पाहिजे त्याची सगळी पूर्तता झाली आहे की नाही. उलट हा नवीन जो शिव आलं जयंत जावडे करते काय विचारतात, तुम्ही जो ब्लॉक खरेदी करायला जे बिल्डरमध्ये सोसायटीमध्ये लोक गेले त्यांना विचार, तुम्ही ब्लॉक खरेदी करताना बघायला पाहिजे. हे बघायला पाहिजे जो कस्टमर जातो त्याला कसं काय कळणार, हे बघायचं कोणी, त्या पालवने बघायला पाहिजे. आणि त्यांनी सर्टिफिकेट कम्प्लिशन देताना याची सगळी पूर्तता झाली आहे की नाही हे पाहून नंतरच सर्टिफिकेट, त्यामुळे त्याच्यावरच कारवाई करा असं आमची मागणी. आज सकाळी 10:30 आम्ही बसलो आहे, संध्याकाळपर्यंत किती वेळ बसेल आज सांगता येत नाही. त्याच्यानंतर आमचं काही ठरेल त्याच्यावर ठरवू. आणि हे एकच सालेवाडीचा प्रश्न आहे, हा संपूर्ण याच्यामध्ये सावंतवाडीमध्ये ड्रेनेज सिस्टीमचा प्रश्न आहे. जोपर्यंत ड्रेनेज होत नाही तोपर्यंत ही सुंदरवाडी आहे ती सुंदरवाडी राहणार नाही, बकालवाडी होणार तेवढी 100%. आता हे माझ्याबरोबर हे आता ह्या वयाचे मनुष्य आले 70 वर्षाचे, त्यांच्या खासगी वेळा त्यांच्या बाजूला वाह आहे, वाहात सगळी घाण आहे. त्यांनी अनेक वेळा त्यांना अर्ज दिला पण त्याची अर्जसुद्धा विचारात घेतला नाही. हे सालेवाडामध्ये लाड आहेत त्यांच्याकडे सुद्धा तसं झालं आहे. तिकडे याच्याजवळ पंचायत शिरोडा नाक्यावर हे बघते राजेंद्र भवन, त्याच्यानंतर कंटक पाण्यांमध्ये, त्याच्यानंतर अर्बन बँक आहे तिथून संपूर्ण याचं पाणी वाहत जातं, वहाळा मारतो. ते काही करत नाही नगरपालिका. आणि ते नगरसेवक सांगा, नगराध्यक्षांना सांगा किंवा यांना सांगा, पण त्याचे दुर्लक्ष करतो कारण ते पालवला सांभाळून घेत आहेत, अधिकाऱ्यांना सांभाळत आहेत. याची योग्य ती चौकशी हवी. आणि ड्रेनेज भविष्यात हे आत्ता एक दिवसाचा प्रश्न नाही आहे, भविष्यात जोपर्यंत ड्रेनेज होत नाही तोपर्यंत सुंदरवाडीचा प्रश्न कधीही सुटणार नाही. आणि सुंदरवाडी राहणार नाही, बकालवाडी होणार एवढे 100%. या उपोषणाला नगरसेवक तसेच माजी नगराध्यक्षांनी पाठिंबा दिला.
सावंतवाडीमध्ये सांडपाण्याचा भेडसावणाऱ्या ह्या प्रश्नावर सालेवाडा तसंच सावंतवाडीच्या प्रत्येक वाड्यातील लोकांनी इथे या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आणि ते उपोषण करत आहेत. आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर साहेब आहेत. नार्वेकर साहेब काय सांगाल याबद्दल? नगराध्यक्ष होतो, अनेक वर्षात कॉर्पोरेटरमधून काम पाहिलेलं आहे. या ठिकाणी बसलेले सर्व माझे मित्र जे आहेत ते केवळ सालेवाड्यापुरतीच नाही आहे रिस्ट्रिक्शन, हा संपत्तर सावंतवाडी शहराचा प्रश्न आहे. जोपर्यंत ड्रेनेज सिस्टीम होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा उपाययोजना करू शकत नाही आहे. वेगुर्ल्याचा जर विचार जर तुम्ही जर केला, त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम सुरू केलेली आहे, मालवणला सुरू केलेली दिसते, पण सावंतवाडीला का होत नाही आहे? सावंतवाडी सुरू झाली पाहिजे आता ड्रेनेज सिस्टीम. या दृष्टीकोनातून नगराध्यक्षांनी प्रयत्न करावं आणि सर्व लोकांच्या सपोर्ट करावा ना. तोपर्यंत हे प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार नाही आहे. या ठिकाणी तुम्ही कितीही कॉम्प्लेक्स जरी बांधले तरी तुम्ही संबंध जमिनीची पाणी जर केली तर या ठिकाणी तळं जवळ असल्यामुळे पाणी मुरत नाही, पाणी जे असतं तर मुरत नाही, त्यामुळे हे प्रश्न सुटणार नाही. पण ड्रेनेज सिस्टीम झाली पाहिजे, पण ड्रेनेज सिस्टीमवर नगराध्यक्षांनी फार जोर द्यावा असं माझं म्हणणं आहे. नाईक साहेब काय सांगाल त्याबद्दल? आपण नगरसेवक आहात, नगरसेवक म्हणून आपली काय भूमिका असेल आणि आपण काय सांगाल? आरोग्यविषयक सावंतवाडी नगरपालिकेमार्फत जे उपाययोजना चालू आहे त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. आम्ही पहिल्यापासून सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेरसुद्धा हे निदर्शनात आणलेलं आहोत, परंतु त्याच्यावर अशी ठोस कार्यवाही होत नाही हे वेळोवेळी आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आणि प्रामुख्याने आता तुळजा अपार्टमेंट जे आहे त्याविषयीसुद्धा मागे तुळजा अपार्टमेंटमधल्या रहिवाशांनी या संदर्भात आंदोलन उभारलेलं होतं आणि त्यांचं अनाधिकारी अगदी त्यांचं त्या ड्रेनेजच्या कारणासाठी, जी ड्रेनेजची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असते आणि त्या ड्रेनेजच्या विषयावरून त्यांचं नळ कनेक्शन वगैरे कट केलेलं होतं, त्या संदर्भात आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत होतो आणि त्यावेळी हे सगळे प्रश्न त्यावेळी उपस्थित झालेले होते. त्यावेळीचे तत्कालीन द्वासे नावाचे जे सीओ होते यांनी त्यावेळी आश्वासन दिलेलं होतं की तिथे बऱ्याचशा बेकायदेशीर गोष्टी त्या कन्स्ट्रक्शनमध्ये होत होत्या. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एक उदाहरण तुमच्यासमोर असताना त्याच कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही असंख्य इतर बांधकामविषयक परवानग्या देता, तर ह्या संदर्भात आम्ही वेळोवेळी विषय मांडलेले होते. दुसरं सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आरोग्यविषयक सुविधा आपल्याकडे नाही. हे मागील आरोग्यविषयक स्पर्धा म्हणजे स्वच्छतेविषयक स्पर्धा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या होतात त्या ह्याच्यात आपलं घसरलेलं मानांकन किंवा आपला घसरलेला नंबर याच्यावरून लक्षात येतं की आपल्या आरोग्यविषयक काय सुविधा आपण जनरल पब्लिकला देतो. आज मच्छरांचा खूप मोठा प्रश्न आहे, घरोघरी की नाही संध्याकाळी चोरासारखं लोकांना आपले दरवाजे बंद करून राहावं लागतात, दरवाजे उघडले तर मच्छर आहेत. या साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे आणि त्याविषयी आम्ही वेळोवेळी आमचा आवाज उठवलेला आहे. आम्ही नगरपालिका सभागृहामध्ये आणि त्याचप्रमाणे सभागृहाच्या बाहेरसुद्धा. दुसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आज ISO जे मानांकन दिलेलं आहे कणकवलीला आणि वेंगुर्ल्याला, सावंतवाडीला का नाही असा साधा सोपा प्रश्न आहे. आज कणकवलीसारख्या ठिकाणी नवीन नवनिर्वाचित तशी नगरपंचायत आहे. आज वेंगुर्ला कंपॅरेटिव्हली सावंतवाडी ही संस्थान कालापासून चालू असलेली आपली स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि ती पुढे न जाता कुठेतरी चार पावलं मागे जाते आणि अधोगतीचे मार्ग या दृष्टीने आपल्या निदर्शनास येतील. तर त्या दृष्टीने याच्यावर काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या मगाशी नार्वेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती फक्त सालेवाड्याचा विषय नाही आहे, शहरातील इतर विविध भागामध्ये हे प्रश्न आपल्याला भेडसावताना दिसत आहेत. तर त्या संदर्भात प्रशासनाला जाग यावी या निमित्ताने हे सर्व आपले रहिवासी या आज 26 जानेवारीचं औचित्य साधून प्रश्न केले. आम्ही त्यांना आमचं पूर्ण त्यांना सहकार्य आम्ही सहभागी आहोत त्यांच्या गटनेता म्हणून मी या सभागृहामध्ये गेले. सावंतवाडी निवडून आल्यानंतर तेव्हापासून मी या नगरपालिकेमध्ये बघलो की दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना तिने हा प्रामुख्याने महत्त्वाचा विषय त्यांनी आणला होता, परंतु नंतर केंद्र शासनापासून कर्ज घेऊन ती करायची म्हणून त्यांनी ते नाकारलं. आणि ते जर त्यावेळी केलं असतं तर आज हे प्रश्न जे उपलब्ध झालेले आहेत ते झाले नसते. दरम्यान नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांची बाजू जाणून घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी उपोषणाला पाठिंबा देत उपोषणकर्त्यांची बाजू समजावून घेऊन योग्य मार्ग काढावा अशी मागणी केली. सगळे आपण विषय आता एकत्र घेण्याकरता त्यांच्याबरोबर सगळ्यांचे
चौसष्टाव्या क्रमांकावरती शहर आणलं हे काही थोडं नाही असं एक दोन नंबर नको परंतु भारतामध्ये अनेक शहर आहेत त्याच्यात 64 नंबर शहराचा हे काय कमी आहे का कमी आहे का सांगा ना संपूर्ण भारतात किती शहर आहेत आणि 64 स्थानावरती आपलं शहर आहे कमी आहे का अभिमान आहे अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले महिनाभरात सर्व प्रश्न सोडवणार असल्याची माहिती नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली सावंतवाडी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सालेवाडा सावंतवाडीतील काही नागरिकांनी सांडपाण्याच्या विषयावर आज उपोषण केलं होतं नगराध्यक्ष बबनराव साळगावकरांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे आपण आपल्यासोबत आहे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर साळगावकर सर काय सांगाल याबद्दल मी सावंतवाडीची जनता सगळी माझीच आहे आणि मी त्यांचं पालकत्व करतोय निश्चितच लोकांना त्रास होतोय हे मान्य या ठिकाणी करतोय आणि माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी आजचं उपोषण संपवलेलं आहे आणि 2 महिन्यामध्ये ज्या बिल्डरने जी इमारत बांधली त्या बिल्डरशी पण माझी चर्चा आली आणि त्यांनी ते पूर्णत्वास येण्यासाठी जे काय खर्च येतो आपण स्वतः वैयक्तिक करून त्या ठिकाणी एस टी पी प्लांट चालू म्हणजे ज्या ठिकाणी 30 BOD म्हणजे ज्या पाण्यामध्ये मासे जगू शकतात अशा पद्धतीचं पाणी आपण ट्रीट करून मग ते गटरातून सोडण्याचं आपण गरजेचं त्याला परवानगी देऊ यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक ॲडव्होकेट परिमल नाईक सुरेंद्र बांदेकर आनंद नेवगी राजू बेग दीपाली भालेकर माजी शिक्षण सभापती मंगेश तवणेकर बाळासाहेब बोर्डेकर शशी नेवगी नार्वेकर आदी उपस्थित होते